का अलका रेसिपी मराठीमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बनवणार इडली आणि नारळाची चटणी. तर त्यासाठी काय काय साहित्य घेतलं ते बघूया. तर सर्वात प्रथम 3 वाट्या तांदूळ घेतले आणि 1 वाटी उडदाची डाळ घेतली, 1/2 वाटी पोहे घेतले आणि रात्रीचे भिजत ठेवून 7-8 तास भिजत ठेवून रात्री वाटून ठेवले म्हणून ते मस्त पेस्ट तयार झालेले आहे. अशी बेटर तयार झाले आहे. तर आपण याच्या इडलीच्या भांड्यात टाकून ते इडली तयार करू. त्याचप्रमाणे आपण नारळ घेतला आहे 1/2, कोथिंबीर, जिरे, हिरव्या मिरच्या 4-5 हे आता बारीक वाटून घेऊ आणि याला मिरचीचा तडका देऊ. नंतर आता आपली इडली तयार झालेली आहे. पण इडली कशी तयार करायची ते तुम्हाला मी तुम्हाला सांगते. रात्रीचे 7-8 तास त्या दिवसभर 7-8 तास भिजवायचे आणि रात्री झोपताना तेव्हा वाटून भिजत व्हायचे आणि सकाळी करायचे. ही इडली नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळी चहा करताना ते घेतली तरी चालेल. त्याचप्रमाणे इडलीमध्ये आपण 1 वाटी उडदाची डाळ, 3 वाटे तांदूळ आणि 1/2 वाटी पोहे टाकलेले आहे भिजायला. मग ते सकाळीच ते करून घेतले आहे. त्याचप्रमाणे आपण आता त्याचा मसाला काढला आहे, चटणी काढला आहे, नारळ घेतला आहे त्याच्यात, त्याच्यात थोडी हरभऱ्याची डाळ वाटून घेतली आहे. आता आपण याला तडका देऊया. मिरचीचा आणि उडदाच्या डाळीचा 1 चमचा उडदाची डाळ घेतली, मोठी मोहरी घेतली आणि त्या कढीपत्त्याची पानं घेतली. आता आपण याला तडका देऊ. प्रथम आपण मोहरी टाकूया फोडणीला. त्याच्यात 2 चमचे तेल घेतलं आहे. आता ते तेल चांगलं तापलेलं आहे. आता त्याच्यात मोहरी टाकली आणि उडदाची डाळ टाकते. डाळ टाकल्यानंतर ती चटणी एकदम टेस्टी लागते. त्याच्यात थोडी डाळ टाकते ताजी उडदाची. आपण याच्यात कढीपत्ता टाकूया आणि मिरच्या टाकूया. ते चांगली फोडणी होत आलेली आहे. आपण आता याच्यात चटणीवर टाकूया नारळाच्या. इडली आणि नारळाची चटणी एकदम परफेक्ट तयार झालेली आहे. तुम्हाला जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुढच्या व्हिडिओत आपण लवकरच भेटूया. धन्यवाद.